आता देवेंद्र पंकजा असा संघर्ष बघायला मिळतोय. पंकजा मुंडेंना यांनी साइडलाइन केलं, तावडे यांच्या तावडीतनं सुटले आणि ते बऱ्यापैकी तिथे सेटल होत आहेत. पण बावनकुळेंना यांनी साइडलाइन केलं, चंद्रकांत पाटलांना साइडलाइन केलं, हे कुणीही नाकारणार नाही. यांनी साइडलाइन करताना छोट्या छोट्या संघटना आणि पक्षांना सुद्धा सोडलं नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यांनी फूट पाडली, राजू शेट्टीचा पराभव करण्यासाठी सदाभाऊ खोतला बाजूला घेतलं. राजू शेट्टींचा पराभव झाला, सदाभाऊ खोतला फक्त एका टर्मसाठी वापरलं. आता सदाभाऊ खोत कुठे आहेत कुणीही जाऊन विचारा. पत्रकारांकडे नंबर असतील तर त्यांनी विचारावं सदाभाऊ कुठे आहेत ते. मी सदाभाऊंना फोन केला होता अर्धा दिवसांपूर्वी, भाऊ कुठं आहेसा, ते म्हणले इकडंच आहे की कुठं, काय नाही म्हणले गोट्यात आलोय धारा काढतोय. म्हणलं भाऊ आज का करताय, काय म्हणले वडिलोपार्जित, हे बघ वडिलोपार्जित 12 एकर होती त्याच्यात मी घेतली आता 4 एकर, हाय 16 एकर आपलं गरिबीचं रान हाय सागरे कसं मी बघत राहील. सागरे म्हणजे त्यांचं पोरग, हा माझा भाचा. काय हे बघ आता काय आपलं सगळं वाटूनच झालंय, आता काय बोलून उपयोग नाही, आपलेच दात आणि आपलेच होट सांगायचं तरी कुणाला. ही सदाभाऊची अवस्था आहे. सदाभाऊ जेव्हा म्हणाले ना, सदाभाऊ जेव्हा म्हणाले की हे राज्य सरकार, हे राज्यकर्ते रेड्याच्या अवलादीचे आहेत, ते असंच तोंडातून आलं नाही दादा हो, ती उद्विग्नता होती. बऱ्याच दिवसाचं पोटात साठवलेलं ओठात आलं होतं. आपण एकही शब्द वाईट वापरला नाही. त्यांच्याच मित्रपक्षातला माणूस म्हणला हे रेड्याच्या अवलादी आहेत, आणि त्यांच्यातलाच एक जण म्हणला हे रेडे आहेत. आपण काही बोललो का? आपण माणसं माणसासारखं बोल